स्वातीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर उन्हाळ्यामध्ये कैरी बाजारात आली की कैरीचे वेगळे वेगळे पदार्थ बनवण्यास सुरुवात होते. तर त्यातलाच एक चटकदार पदार्थ म्हणजे कैरी डाळ, आंबे डाळ किंवा कैरी घालून वाटलेली डाळ बनवतात. तर ती थोडीशी तिखट, थोडीशी गोड आणि थोडीशी आंबट असते. तर ही तोंडी लावण्यासाठी म्हणून पण खातात किंवा चैत्र गौरीच्या वेळेस नैवेद्य पण याचा बनवला जातो, त्यावेळेस नुसतीसुद्धा तुम्ही खाऊ शकता. तर त्यासाठी घेतलेली आहे एक वाटी भिजवलेली हरभऱ्याची डाळ. ही मी 3 तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे. कैरी घ्यायची आहे, ती तुम्हाला हवी ती तेवढ्या प्रमाणात वापरू शकता. 1/2 छोटा चमचा साखर, 1/2 छोटा चमचा हिंग, चवीनुसार मीठ, फोडणीसाठी 1 मोठा चमचा तेल, 1 छोटा चमचा जिरे, 1 छोटा चमचा मोहरी, थोडीशी कोथिंबीर, 3 ते 4 हिरव्या छोट्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 4-5 कढीपत्त्याची पाने. सर्वात आधी पाणी निथळून हरभऱ्याची डाळ आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायची आहे. ओबडधोबड वाटण करायचं आहे, आपल्याला जास्त फाईन पेस्ट नाही करायची. तर त्यासोबतच आपण मिरचीचे तुकडे करून याच्यामध्ये टाकायचे आहेत. आता त्याचसोबत आपण टाकणार आहोत साखर चवीनुसार, तुम्ही वाढू किंवा कमीही करू शकता, मीठ चवीप्रमाणे. याच्यामध्ये आलंसुद्धा वापरू शकता. तर इथे मी चालू बंद प्रोसेसमध्ये अर्धवट बारीक करून घेतलेली आहे डाळ. अर्धवट बारीक केली की चवीला खूप छान लागते ही डाळ. तर एका भांड्यामध्ये काढून घेऊया. आता एका बाजूला मी कैरीचे साल काढून खिसून घेणार आहे. तर ही कैरी थोडीशी जास्त आंबट असल्यामुळे मी थोडीशीच घेणार आहे खिसून. जर तुमची कैरी कमी आंबट असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात घेऊ शकता, किंवा आंबट जास्त आवडत असेल तरीही तुम्ही कैरी जास्त वापरू शकता. इथे मी 3 चमचे खिचलेली कैरी घेतलेली आहे. तर एका मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये आपण वाटलेली डाळ घ्यायची आहे, त्याच्यामध्ये खिचलेली कैरी टाकायची आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर. आता सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आपण लगेच वरून याला फोडणी द्यायची आहे. तर त्यासाठी एका छोट्या पॅनमध्ये मी तेल तापवणार आहे. तेल तापले की त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरे टाकायचे आहे आणि जिरे मोहरी छान तडतडून द्यायचं आहे. तर ते तडतडले की मी गॅस बंद करून याच्यामध्ये टाकणार आहे हिंग आणि कढीपत्त्याची पाने. तर यामध्ये तुम्ही हळदही वापरू शकता, ऑप्शनल आहे, मी नाही टाकलेली. आणि लगेच खमंग फोडणी आपण या डाळीवरती टाकायची आहे. तर ही फोडणीवरती भरपूर डिपेंड असतं टेस्ट याची. तर ही फोडणी खूप छान बसायला हवी, छान एकजीव करायचं आहे. आणि ही खमंग अशी आंबे डाळ, कैरी डाळ आपली तयार झालेली आहे. तर तुम्ही नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.